नमस्कार मित्रांनो, मी आपल्या नेहमी म्हणत असतो की वीज कंपनीने आपला एफिशियंट अर्थ ग्राहकाच्या इंटरव्ह्यूपर्यंत पोचवायला पाहिजे. त्या बाबतीतले हे ड्रॉइंग मी आपल्या दाखवत आहे, ते कृपया सविस्तर वाचा. अगदी डिटेलमध्ये पद्धतशीर ते सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. पहा आता हे ड्रॉइंग. डाव्या हाताच्या ज्या वायर्स आहेत ती फेज आणि न्यूट्रल एक वायर असून तिसरी जी आय वायर आहे त्याला सपोर्टिंग. आणि ही जी आय वायर पहा, एक नंबरची जी आय वायर हा या ठिकाणी जो स्टार पॉइंट आहे तिथं आली. आणि हे बघा, एक नंबरची जर काय आहे मंडळाच्या खांबावरून आणलेली अर्थ आहे. आता हे दोन पहा. आता सध्या मीटर हे प्लॅस्टिक बॉडीचे असल्यामुळे हे दोन नंबरचं आतील आपण काही देत नाही. आता तीन नंबर पहा कटआउट्स अर्थिंग ग्राहकाच्या घरातल्या. आता चार नंबर हे ग्राहकाच्या वायरिंगमधील अर्थ वायर, म्हणजे ग्राहकाच्या घरात जो रनिंग अर्थ असतो ते. आणि हे जे पाच आहे, पाच म्हणजे ग्राहकाने जमिनीत केलेलं अर्थिंग, म्हणजे हा पाईप गाडला आहे आणि तिथून पाच नंबरचं अर्थिंग या स्टार पॉईंटला गेलं. आणि हा स्टार पॉईंट म्हणजेच ग्राहकाच्या घरातला थ्री नट लंबा अर्थिंग बोल्ट. अशा प्रकारे ही अरेंजमेंट असते. आणि अशी अरेंजमेंट करावी ही महावितरणचीच आपल्या कर्मचाऱ्यांना सगळ्यांना सूचना आहे, पण आज असं होताना दिसत नाही. म्हणून सर्व संबंधित माझ्या कामगार बंधूंना आणि पॉवर इंजिनियर बंधूंना विनंती की त्यांनी अशा प्रकारे त्यांचा इफिशियंट अर्थ ग्राहकाच्या मीटरबोर्डवर पोचवायला पाहिजे. तो कायद्यानं बंधनकारक आहे. आणि असं जर केलं नाही तर ग्राहकाच्या घरात अपघात होऊ शकतो. पण आपण जर हा इफिशियंट अर्थ दिला तर ग्राहकाच्या घरातील वीज अपघात टळू शकतो. थँक्यू. नमस्कार.